त्याला रोज धार लावतात त्याला मशीन वाले येतात ना शार्प असते शार्प असते शार्प असते म्हणून आता आपले जे आपण पोलीस पण असतात ना आणि आपले जे आहेत ना हे तब्येत आता ऑपरेशन थिएटरला आहे तब्येत चांगली आहे डॉक्टरांची माझं बोलणं झालेलं आहे जी बोटं तुटलेली आहे ती बोलण्याचं काम मोठं ऑपरेशन आहे जीवाला धोका नाही आहे एकंदरीत जो काही प्रकार झाला तो अतिशय जीव घेणं हल्ला झालेला आहे भ्याड हल्ला आहे एका कर्तव्यावर असलेल्या आयक आयुक्त महिलेवर इकडे माजीवाडा विभागाचे सहाय्यक आयुक्त होते आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असतात अशा प्रकारचा भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वाढ आहे त्याही त्याचे बोट तुटलेले आहेत त्याच्यावरही ते उपचार सुरू आहेत एकंदरीत सर्व महापालिकेचे अधिकारी कमिशनर आणि सगळे सुरुवातीला वेदांतवर ॲडमिट केलं होतं परंतु तातडीने या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे आणि या ठिकाणी योग्य उपचार सुरू आहे हल्लेखोराला अटक केलेली आहे पोलिसांशी आपली बातचीत झालेली आहे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि त्यांनाही मी सूचना दिल्या की अशा प्रकारचा जीव घेणं आला एका महिलेवर करणं हे खरं म्हणजे ही एक दुर्दैवी घटना आहे त्यामुळे अशा प्रकारचं धाडस पुन्हा हिंमत कोणी करू नये अशा प्रकारची कठोर कारवाई त्याच्यावर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याला अरेस्ट झालेली आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची कठोर कारवाई गुन्हेगारावर झाल्यानंतर मी अशा प्रकारचं धाडस करणार नाही सर यापूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे वारंवार हल्ले झाले काय नेमकं कडक पाऊल उचलले पाहिजे काय कडक पाऊल म्हणजे आता त्यांना कारवाई करताना देखील त्यांना असं वाटत असेल की अशा प्रकारचा हल्ला केल्यानंतर कारवाई थांबेल परंतु महापालिका प्रशासन अशा प्रकारच्या हल्ल्यांना घाबरणार नाही पण प्रशासन त्या सहाय्यक आयुक्तांच्या पाठीशी आहे शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे पूर्णपणे यापुढे देखील भविष्यामध्ये अशा प्रकारची कारवाई सुरू राहील आणि ज्यांना नियमितपणे जे हॉकर झोन आपण केलेले आहे त्या ठिकाणी आपण त्यांनी त्यांचा व्यवसाय केला पाहिजे यामध्ये स्थानिक जे फेरीवाले जे आहेत हॉकर ते सोडून इतरही ठिकाणचे हॉकर्स या ठिकाणी येतात काही लोक तर याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं म्हणजे वेगळ्या पद्धतीचे देखील काही लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करतील या सहाय्यक आयुक्त पिंपळे मॅडम ज्या आहेत त्यांचं पूर्ण त्यांच्या पाठीशी प्रशासन आहे आयुक्तांनी त्यांचं सर्व जबाबदारी उचलली आहे काही खर्च होईल तोही सगळं सगळं म्हणजे जे काही करायचं ते महापालिका प्रशासन त्यांच्या मागे उभं आहे आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे हल्ले होऊ नये त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे त्याच्यावर कठोर कारवाई करतात.